भारत माता आणि तिच्यासाठी झगडणारे लढणारे सर्व वीर पुरुष समाज सुधारक यांना वंदन करतो आणि इथे जमलेल्या तमाम माझ्या शेतकरी बापांचे आणि बांधवांचे मी स्वागत आणि अभिनंदन करतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल किंवा स्वागताचं ठीक आहे तुम्ही आल्यानंतर स्वागत केलेले असेल, अभिनंदन कशासाठी करत? तर अभिनंदन याच्यासाठी की जी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माननीय दामो अण्णा इंगोले यांनी पीक विम्याची सोयाबीनची पीक विम्याची लढाई जी आपण सुरुवात केली होती त्या लढाईला आपण तुमच्या सहाय्याने तुमच्या पाठबळाने आणि तुमच्या मदतीने ती लढाई जिंकलेली आहे. आणि त्या जिंकण्यानेच फळ म्हणजे तुमच्या आज रोजी ज्याही 50-60% किंवा 70% लोकांच्या खात्यामध्ये जी रक्कम आलेली हे त्याचंच रूप आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तर आता किती लोकांना आलेला आहे मला सांगायचा, हात वर करा. अच्छा, म्हणजे 50% आलेला आहे, 50-60% आलेला आहे, अजून 30-40% राहिलेला आहे, बरोबर आहे. तर त्यांनाही काळजी करायचं काम नाही, या 5-7 दिवसात त्यांचेही पैसे येऊन जातील. तर सर्वप्रथम मला हेच सांगावंसे वाटते की तुमचे अभिनंदन त्यासाठी केले. आता दुसरं कारण हे होतं की आम्ही जेव्हा या शेतकरी संघटनेत काम करतो तेव्हा आम्हाला बरेचसे नेते बरेच दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते असे म्हणतात की बा तुम्ही पक्षासाठी काम करा, नेत्यासाठी काम करा, जातीसाठी काम करा, तुम्हाला खूप सारी गर्दी भेटते सभेला. पण मला त्यांना असं सांगावं वाटते की जे आज बघतो इथं हे पाहून मी त्यांना असं सांगू इच्छितो की गर्दी बघितली पक्षासाठी, गर्दी बघितली पक्षासाठी, गर्दी बघितली जातीसाठी, पण जे आज बघतोय ती गर्दी बघितली फक्त माझ्या काळ्या मातीसाठी, काळ्या मातीसाठी. तर आता यात ही जे चारोळी मी सांगितली ही तुम्हाला चांगली वाटली ऐकायला, तुम्ही त्या टाळ्या वाजवल्या, बरोबर आहे. परंतु आपलं शेतकऱ्याचं असं होते नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे असं व्हावं लागलं. आता नेमकं आता तुम्हाला जवळपास माझ्या हिशोबाने सगळे आता जवळपास 40-50 जवळपास असतील तिथले बसलेले, तुमचे केसही पिकले. आता तुम्हाला परिस्थिती आलेलीच आहे. तुम्ही आता जेव्हापासून जवळपास 20 वर्ष झाली असतील, 20 वर्षापासून जाती पक्षाच्या आणि धर्माच्या नावावर आपण लोकप्रतिनिधी निवडून देतोय. परंतु आता आतापर्यंत मला एक सांगा की तुमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर, तुमच्या पीक विम्यावर, तुमच्या तुरीच्या पीक विम्यावर किंवा नुकसानीच्या भरपाईवर किंवा कर्जमुक्तीवर आतापर्यंत तरी आपला कोणताही महाराष्ट्रातला नेता बोलला का? बोलला का आतापर्यंत? अरे जी सोयाबीन 10,000 होती ती आता 4,500 पोहोचली, जी 12,000 तूर होती ती आता 7,000 पोहोचली, कोणीतरी बोललं का? आता मागचं जाऊ द्या, आता या 8-15 दिवस विधान परिषदचे हे सुरू होता नागपूरला, तिच्यात तरी बोललं का? बोललं का कोणी? पूर्ण महाराष्ट्रात जाऊ द्या, महाराष्ट्रात पूर्ण सोयाबीन होत नसेल, पण वाशिम जिल्हा हा सोयाबीनसाठी ओळखला जातो. सगळ्यात जास्त वाशिमला सर्वात जास्त सोयाबीन पिकवले जाते, वाशिम जिल्ह्याची ओळखच ती आहे सोयाबीन म्हणून. सोयाबीनचे तरी कोणी बोललं का? आता आपण जे निवडून दिले जाती धर्माचे आणि पक्षजनावर ते तरी बोलले का? त्यांचं काही चूक नाहीये, चूक आपलीच आहे. जवळजवळ आता मी जसं एक म्हण सांगितली की नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे तसंच होते आपलं. आता आम्ही सांगणार, इथून जाणार, परत तेच होणार, परत इलेक्शन लागणार, आपण जातीच्या पक्षाच्या नावावर परत वाटले जाणार, कोणी राजपूत होणार, कोणी देशमुख होणार, कोणी पाटील होणार, कोणी बौद्ध होणार, आणि आपापल्या पक्षाला आपापल्या नेत्याला वोट देऊन मोकळे करणार. त्यांची काय चुकी आहे? तुम्ही जातीच्या धर्माच्या पक्षाच्या नावावर त्यांना वोट दिलाय ना, म्हणजे ते तिथं जाऊन तेच काम करणार आहेत. ते आपल्याविषयी बोलत नाहीत, हे त्यांची चूक नाही आपली चूक आहे. परंतु हे आता चालणार नाही. आता तुम्ही एक ठरवा एक ठामपणे की आता जोही कोणी आपल्याला वोटिंग मागायला येईल त्याला एकच म्हणायचं, आमच्या सोयाबीनला 8,000 भाव दे तो इकडे, आमचं 7-12 कोर कर मग तो इकडे मतदान मागा. आणि करणार की नाही करणार का? जसं आहे तसं चाल द्यायचं. तर मला एक सांगा, आता तुम्ही म्हणता त्यांना काय होत नाही, फरक पडत नाही, मलाही माहिती आहे तुम्ही म्हणाल म्हणत तेच म्हणा लागले की यांना काही फरक पडणार नाही. परंतु फरक पडते. मी त्या चिवळी आणि वसारीवासियांचा त्या सर्कलचा धन्यवाद मानतो, त्यांचे आभार मानतो की त्याने जाती पक्ष आणि धर्म हे वेगळं ठेवून एका शेतकऱ्यासाठी लढणाऱ्या एका गरीब मुलाला निवडून दिलं, ते म्हणजे माननीय दामो अण्णा इंगोले जिल्हा परिषद सदस्य फक्त म्हणून. परंतु 2 वर्षाला आपल्याला किती किंमत भेटायला लागला का नाही? भेटायला लागला ना. तुम्ही किती वर्ष किंमत भरायला लागले? किती झाले?
माणसाने यावर्षी 22,000 बॉम्ब हा तुमचा एक योगदान नाही परंतु तुमचा पाठिंबा मला राहतो म्हणजे बसलेले सर्व माझे गावचा प्रवर्तक आहेत त्यांनी मला पाठबळ दिलं तुमच्याकडे गोकुळ भाऊ बालाजी भाऊ दीपक भाऊ राम भाऊ मदन मामा अजून तुमचे बरेचसे माझे मित्रमंडळी आहेत त्यांनी आम्हाला पाठबळ दिलं त्यांनी आम्हाला धैर्य दिलं म्हणजे त्यामुळे झालं आहे शिक्षण झाला परंतु आम्हाला याच्यापेक्षाही जास्त अपेक्षा आहे काउन की येणाऱ्या काळात आम्हाला याच्यापेक्षाही जास्त काम करणार आहे तुमचं टुरिझम टुरिझमचं झाल्यानंतर तुमचा पण आग्रह आहे म्हणून आम्ही गावोगाव हे मिटिंग किंवा सभा घेण्यात आहेत आमच्या याच्यामुळे मी म्हणतो की तुम्ही ह्या जेव्हा जेव्हा शेतकऱ्याच्या परत इथं सरकारच्या भावना म्हणायची पण शेतकरी या प्रश्नावर आपण केव्हा येणार नाही सभेला इथं काय कोणा पक्षाचा किंवा कोणाचा आम्हाला काही घेणं नाही कोणा रागाला तर चालते कोणाला चांगला आम्ही कोणाची कृती करायला हवी आम्ही फक्त घडणार घडणार आहे शेतकऱ्यासाठी त्यामुळे मला एकच म्हणायचं की येणाऱ्या काळात कोणीही येऊ त्याला फक्त म्हणायचं आमचा स्वाधीनचा भाव देऊन सातारा कोणाचा सवाई इकडे कुठे मागणार नाही का आपली जशी कंडिशन आहे तसंच राहील त्याला काय घडलं नाही ते खाऊन पिऊन ओके झोपून राहायचा तुमचं काय घडलं नाही आता येतील डबल लागणार फायदा इलेक्शन त्याच्यामुळे मला एवढंच म्हणतो की आता तुमच्या अकाउंट मध्ये पैसा आला की तुम्ही का तसे त्यांची भांडवल सुरू झालं तुम्ही आतापर्यंत कोणाला बघितलं का बोलता नाही तुम्ही आधी कर्जमाफीसाठी नाही बघितलं मग ज्या माणसानं आपल्यासाठी केलं त्याला ते क्रेडिट द्यायला पाहिजे त्याला ते श्रेय द्यायला पाहिजे आपल्यासाठी या माणसानं 22,000 फॉर्म रिसोड मालेगाव तालुक्यातले 22,000 फॉर्म भरले आणि ते कोर्टापर्यंत दाखल केले आजही त्या माणसाच्या नावावर तिथं केस सुरू आहे जोपर्यंत तुमचा एक नाही शेतकऱ्याचा पैसा तुमच्या अकाउंटला येणार नाही तोपर्यंत आम्ही तिथे वापस घेणार नाही बरोबर आहे तर म्हणून त्याला हे श्रेय भेटायला पाहिजे आमच्या माणसाला किंवा आम्हाला शेतकरी संघटनेला म्हणून फक्त मी एकच नारा देतो ही किंवा कोणाला तुम्ही म्हणा दामवांना दामवांना म्हणजे या जे आपले प्रस्थापित लोक नेते येतात आपले जे निवडून गेलेले लोक प्रतिनिधी येतात त्यांना हे समजलं पाहिजे की तुमची आता काय म्हणती तुम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नावर इलेक्शन करायला पाहिजे तर मी तेवढंच म्हणतो तुम्ही फक्त दामवांना दामवांना म्हणून ही किंवा कोण आणला जरा जोरानं बघा त्या माणसाला तुम्ही ते काम करत तुमचं का राहते तिथे राहते का तेवढं ही किंवा कोण आणला दामवांना ही किंवा कोण आणला बरोबर हेच त्यांचं पाठबळ आहे आमचंही पाठबळ आहे आम्ही या अशी जी एक तुम्हाला स्वाधीनचा आनंद दिलेला आहे तसंच तुम्हाला स्वाधीनचाही भेटेल आपलं तुरीचाही भेटेल हरभऱ्याचंही भेटेल फक्त अशाच तुमचा पाठिंबा आणि तुमचं पाठबळ आमच्या मांडर आहो मी आशा करतो आणि आता पुढचं मार्गदर्शन आता आपले मान्य गामवांना अंगुलेकर दिलं विनंती करतो